हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मी सरिता, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं सरिताज कॉर्नरमध्ये. अनंत चतुर्दशी निमित्त आज आपण पाहणार आहोत शाही मोदकाचा प्रकार. शाही मोदक किंवा खवा मोदक सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. खव्यापासून अगदी मऊ लुसलुशीत हलवाई स्टाईलमध्ये मोदक कसे बनवायचे हे आज आपण त्यांच्याच ट्रिक्स आणि टिप्ससहित पाहणार आहोत. गणपती बाप्पांसाठी खवा मोदकाचा प्रकार. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1/2 किलो खवा, 1/2 वाटी साखर, 1 चमचा साजूक तूप लागणार आहे आपल्याला आणि वेलची पावडर. एका पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालून त्याच्यामध्ये हा खवा घेतलेला आहे. खवा मी इथे खिसून घेतलेला आहे, त्याच्यामुळे खव्यामध्ये आपल्याला गुठळ्या होणार नाहीत खिसल्यामुळे, आणि आपल्याला परतवायला इथे सोप्पा जाईल आणि आपलं जे मिश्रण आहे ते अगदी खूप छान मऊ आणि लुसलुशीत असं तयार होईल. 1-3 मिनिटं मी मंदाचेवरतीच याला परतवून घेणार आहे. मंदाचेवरतीच आपल्याला हे परतवायचं आहे. हे छान असं सैलसर होते तुम्ही पाहू शकता. सतत त्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपल्या पॅनला ते चिटकू नये. 1-3 मिनिटं झाली की आपलं मिश्रण थोडंसं सैल होणार आहे. अजून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण इथे सैल झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 वाटी साखर घेते. साखर मी इथे 1/2 वाटीच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी अजून वाढवू शकता, 2-3 चमचे. ह्याला पुन्हा आपण 3-4 मिनिटं सतत ढवळत राहायचं आहे. गॅसची इथे मी आज मंदच ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित सगळं हलवता येईल आणि आपल्या खव्याला कडकपणा किंवा चिकटपणा चिवटपणा येणार नाही. त्यासाठी आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. 1-3 ते 4 मिनिटं झाले की आपल्याला हे पूर्ण झालेलं पातळ मिश्रण आहे ते पुन्हा आहे असं घट्ट व्हायला लागतं. त्यासाठी आपल्याला ते ढवळणं मात्र सतत आहे. तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण एक पुन्हा घट्ट व्हायला लागलेलं आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत मी साखर टाकून व्यवस्थित हे घट्ट होतं. तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण आहे ना ते पूर्ण पहिल्यासारखंच घट्ट होत आलेलं आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 8 ते 10 मिनिटं मी मिश्रण हलवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी मिक्स करते वेलची पावडर. आता मी गॅस बंद करते, खालून गॅस बंद करूनच वेलची पावडर आपल्याला इथे मिक्स करायची आहे, कारण आपला खवा छान इथे भाजलेला आहे. हे मिश्रण आपल्याला इतकंच दाटसर ठेवायचं आहे कारण ते थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होतं. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला जर इथे खव्यासाठी मोदकासाठी कलर जर अजून डार्क हवा असेल हलवाई लोकांसारखा, तर 3-4 ड्रॉप तुम्ही इथे येल्लो कलर टाकू शकता. इथे मी टाकलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही कलर ऍड करा किंवा नाही केला तरी चालेल. पुन्हा एकदा छान याला मिक्स करून घेऊया आणि एका भांड्यामध्ये आपण याला आता थंड करण्यासाठी काढून ठेवूया. अशा प्रकारे मिश्रण आपण भाजल्यामुळे आपलं मिश्रण आहे ते खूप छान भाजलं जातं आणि आपले मोदक सुद्धा खूप मऊ लुसलुशीत आणि खमंग असे खुसखुशीत होतात. हे मिश्रण आता आपण थंड करून घ्यायचं आहे. 1-2 तास मी याला बाजूला ठेवून घेणार आहे पूर्ण थंड होईपर्यंत. मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. गाठी सुद्धा मी ते फोडून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजून याच्यामध्ये अधून मधून गाठी राहिलेल्या आहेत. या पूर्ण गाठी बारीक करण्यासाठी आणि मिश्रण एकसारखं रवाळ करण्यासाठी आपण याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. तर इथे मी एका मिक्सरचा जार घेते, मोठा मीडियम साईजचा. त्याच्यामध्ये हे सगळे खव्याचं मिश्रण जे आहे सुकलेलं ते घालते आणि हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. खोवा जो आहे तो पूर्ण थंड झाल्यानंतरची प्रोसेस आहे. छान आता हे मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा पावडर त्याची रवाळ असा खवा आपला झालेला आहे एकसारखा. याचे मोदक सुद्धा खूप छान होतात, अगदी खुसखुशीत तोंडात टाकता क्षणी विरघळणारे मोदक होतात. एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया आता मिक्सरच्या जारमधून. खव्याचं जे वाटण आहे ते आपण काढलेलं, दाणेदार अशी त्याची छान पावडर झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असं त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हाताने पुन्हा मी एकत्र करून घेते, म्हणजे कुठे एखादरी गाठ राहिली असेल मिक्सरमधून काढल्यानंतर तर ती सुद्धा छान बारीक होईल. इथे मी घेतलेलं आहे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, ज्या मी केकसाठी वापरते. थोडेसे केक आपले मोदक आपले छान होतील म्हणून मी ते गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ही आहे मोदकाची पट्टी, ही 2 नंबरची आहे, म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठे मोदक होतात. 1 नंबरच्या पट्टीमध्ये खूपच लहान मोदकाची साईज होते म्हणून मी 2 नंबरची पट्टी इथे वापरली. इथे मी मोदक तयार करायच्या अगोदर मोदकाच्या साच्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून घेते. तुम्ही ते केशर सुद्धा वापरू शकता मोदकांना सजवण्यासाठी. व्यवस्थित मी ते पाकळ्या घालून घेते आणि याच्यामध्ये जे आता मी मिक्स खव्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे हे मी याच्यामध्ये घालून याला
साच्यामध्ये घट्ट दाबून घेते. ह्याचा थोडंसं प्रेस करावं लागतं जोर देऊन, कारण आपलं पूर्ण जे मिश्रण आहे ते रवाळ झालेलं आहे आणि त्याचे मोदक खूप छान होतात घट्ट असल्यामुळे. त्याच्यामुळे थोडासा मोदकाला घट्टपण येण्यासाठी किंवा एकसारखा मोदकाचं मिश्रण एकत्र बांधून राहण्यासाठी थोडीशी इथे मेहनत करावी लागते हाताने प्रेस करून अंगठ्याच्या मदतीने. तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला घट्ट हे करायचं आहे. दाबून आतमध्ये सारण सगळं भरायचं आहे जेणेकरून आपल्या मोदकाला छान असा वरचा जो पॉइंट आहे तो खूप छान त्याची टोक तयार होईल. अशा प्रकारे सगळे मोदक मी पट्टीमध्ये दाबून घेते. आता आपण याला ओपन करूया. तुम्ही पाहू शकता आपले मोदक छान असे आकाराने तयार झालेले आहेत. त्याच्यावरती जी डिझाईन आहे पाकळ्यांची मोदकाच्या ती सुद्धा खूप छान आलेली आहे. अगदी हलवाईंच्या सारखे आपले मोदक इथे तयार होणार आहेत. खमंग खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत असे तोंडात टाकता क्षणी विरघळणारे असे हे मोदक आपले इथे तयार होणार आहेत. आणि आपण त्याला गुलाबाच्या पाकळ्या लावल्यामुळे सुद्धा खूप छान असे त्याचे रंग जो आहे तो खूप छान असा शाही मोदकांचा त्याला आलेला आहे. इथे आता मी मध्येच थोडेसे बिना पाकळ्यांचे प्लेन मोदक सुद्धा करून घेणार आहे. अशाच प्रकारे मी दुसरे मोदक सुद्धा सगळे करून घेते. बाकीचे व्यवस्थित साच्यातून काढताना खालून साच्याला सपोर्ट द्यायचा आहे मोदकाच्या, म्हणजे व्यवस्थित आपला हा मोदक बाहेर निघून येतो. तुम्ही पाहू शकता छान असा सुबक आकार आपल्या मोदकाला आलेला आहे. अशा प्रकारे अर्धा किलो मध्ये माझे 30 ते 35 मोदक इथे तयार झालेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बाप्पांसाठी हा प्रसाद नक्की बनवा आनंद चतुर्दशी दिवशी. आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला मी यातला एक मोदक उचलून दाखवते. हा प्लेन मोदक केलेला आहे, तुम्ही त्याच्या पाकळ्या बघू शकता. छान असा सुबक मोदक आपल्या इथं तयार झालेला आहे. इथे मी हा गुलाबाची पाकळी लावलेली आहे. बाहेरच्या साईडचे मोदक आहेत आणि बरेचसे मी आतल्या राऊंडचे मोदक आहेत ते प्लेन करून घेतलेले आहेत. हे बघा गुलाबाची पाकळी लावल्यानंतर सुद्धा किती सुंदर असा आपला सुबक मोदक दिसत आहे. याला मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी छान मऊ लुसलुशीत झालेला आहे. पटकन तो व्यवस्थित असा तुटतो सुद्धा. बघा किती व्यवस्थित खुसखुशीत झालेला आहे आपला. अगदी बाजारातून आणल्यासारखाच आपला मोदक वाटत आहे. आपली रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा. लाईक कमेंट करायला विसरू नका आणि शेअरही नक्की.